ब्रॉट टू यू बाय विगार्ड. असं आहे की काही महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की एखाद्या गाडीखाली कुत्रं जरी आलं तरी विपक्ष ते जे नेते आहेत ते माझ्या राजीनाम्याची मागणी करतील अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. पण देवेंद्रजीने मला सांगायचं की अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की तुम्ही गृहमंत्री असताना जी पुण्यामध्ये घटना घडली त्यामध्ये दोन निष्पाप युवकांचा त्या पुण्याच्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पावले, त्यांची 14 तासात बेल कशी झाली, रविवार असताना सुद्धा, याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे. ज्या बातम्या पुढे येत आहेत, जी माहिती आता पुढे येत आहेत की ज्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलं होतं त्याला तिथे पिझ्झा खाऊ घातला, अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या येत आहेत. मला एक समजत नाही की अशा पद्धतीत अतिशय दुर्दैवी घटना घडली असताना 14 तासामध्ये त्या मुलाला बेल कशी मिळाली. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ स्टेबल. और नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार. आणि त्याला कोणी पिझा खाल घातला याच्या बाबतीत उच्च स्तरीय चौकशी देवेंद्र फडणवीस साहेब करा. अतिशय दुर्दैवी घटना आहे. याच्या घटनेकडे या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि म्हणून उच्चस्तरीय चौकशी लवकरात लवकर करावी. आणि अशा 14 तासात बेल कशी मिळाली हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जे ज्या कोणी त्याला पिझ्झा खाऊ घातला असेल त्या पोलिसावर कारवाई झाली पाहिजे. आणि कोणाच्या दबावाखाली 14 तासामध्ये बेल मिळाली याच्याबद्दल सुद्धा संशय त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील जनतेला आहे. त्याच्यामुळे फक्त फोडाफोडीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण करू नका. अशा या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये सुद्धा आपण लक्ष घाला, याच्यासाठी वेळ काढा आणि कठोर कारवाई करा. एक मुद्दा असा आहे की आता पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणत आहे की त्याचा ब्लड रिपोर्टच अजून आलेला नाहीये, मग त्याला कोणत्या आधारावरती न्यायालयाने जामीन मंजूर केला, एवढा गोंधळ कशा, ब्लड रिपोर्ट यायला एवढा वेळ का लागतो हा महत्त्वाचा प्रश्न. मला एक समजत नाही, मी राज्याचा गृहमंत्री होतो, ब्लड रिपोर्ट यायला किती वेळ लागतो, म्हणजे कोणाच्या दबावाखाली संपूर्ण यंत्रणा काम करते याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे. ब्लड रिपोर्ट यायला इतका उशीर का. आणि सर्वात माझा महत्त्वाचा प्रश्न आहे की 14 तासात रविवार असताना सुद्धा कशी त्याला बेल मिळाली, कोणाचा लवकरात लवकर अग्रवालच्या मुलाला बेल मिळाली पाहिजे याच्यासाठी दबाव होता. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा जान तक. हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. याची उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की ज्यांनी 100 कोटीचा घोटाळा केला त्यांना जेलमध्ये जावं लागलं, ते माझ्या राजीनाम्याची मागणी करतात. अरे तुमच्या राजीनाम्याची मागणी करतो, माझ्यावर आरोप झाला, हायकोर्टाने काय म्हटलं पहा, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं पहा, चांदीवाल कमिशननी मला क्लीन चिट दिली. मी देवेंद्र फडणवीसाला म्हणतो की माझ्यावर ज्यांनी आरोप केले, ईडीनी माझ्यावर 100 कोटीचा आरोप केला, 1,71,00,000 चार्जशीट दाखल केली. देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्यांनी हायकोर्टाचा आदेश वाचावा, त्यांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश वाचावा. त्यामध्ये ईडीच्या बाबतीत जो माझ्यावर आरोप झाला होता त्यामध्ये हायकोर्टाने काय निर्णय दिला, सुप्रीम कोर्टाने काय अपदर्शन दिले, याचं व्यवस्थित वाचन करावं आणि मग माझ्यावर झालेल्या आरोपाचं बोलावं. या प्रकरणात आता खूप मोठे मोठे गोष्टी ज्या आहेत त्या समोर यायला लागल्या. त्यातला एक मुद्दा महत्त्वाचा समोर आलेला आहे की ज्या मुलाने हा अपघात केला त्याच्या आजोबाचा अंडरवर्ल्ड सोबत कनेक्शन होतं अशा पद्धतीची एक माहिती समोर आलेली आहे. आणि दुसरीकडे बघायला गेलं त्या मुलाच्या बाबतीत देखील प्राजक्त तनपुरे जे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या पत्नीने देखील एक ट्विट केलेलं आहे आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की या मुलांनी माझ्या मुलाचं रॅगिंग केलं होतं शाळेमध्ये. इतक्या प्रकारचं गंभीर घटना घडल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. मी ऐकलं, मिसेस प्राजक्ता तनपुरे यांनी जे स्टेटमेंट दिलं मी ऐकलं, ते की या मुलाचा शाळेमध्ये सुद्धा त्रास होता अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी राज्य शासनाने करावी
आणि माझा प्रश्न आहे की 14 तासामध्ये त्याला बेल कशी मिळाली याचं उत्तरसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं. इतक्या अशा पद्धतीची घटना घडली असताना या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही देवेंद्र फडणवीसजी. बाकी कामं सोडा, फोडाफोडीचं राजकारण तुम्ही खूप केलं, पण या कामाकडे, अशा या कामाकडे आपण गृहमंत्री म्हणून लक्ष द्यावं एवढीच तुम्हाला विनंती आहे. काल ताबडतोब पुण्यात गेले होते आणि तिथं उपचारांच्या कार्यालयामध्ये सुद्धा गेले होते, माहिती घेतली, दखल घेतली असं. दखल घेतली चांगली गोष्ट आहे, पण याची उच्चस्तरीय चौकशी करा आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा. एक वेगळा प्रश्न, राहुल गांधींनी ट्विट केलेलं आहे, ट्विट करताना म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदींनी त्यांचे मित्र आदानींसाठी काही कोळशाचा घोटाळा उघड झालेला आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की कमी किमतीचा कोळसा तिप्पट किमतीनं राहुल गांधी मोदींच्या मित्रांना विकलेला आहे, याची सगळ्यांनी चौकशी करू आमचं सरकार आलं तर. काय याची माहिती मी घेईल, याची संपूर्ण माहिती मला नाही आणि संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर याच्याबद्दल मी वक्तव्य करेन. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.